सर हेलो 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 तिवारी सर माझा आवाज येतो क्लियर येतोय तुमचा आवाज चालन चालन सो व्हेरी गुड इवनिंग टू ऑल द रिस्पेक्टेड डिग्निटरीज टीचर्स अँड ऑल माय डियर स्टुडंट्स माय नेम इज पठाण हुसेफ खान असिस्टंट प्रोफेसर ऑफ श्रेय शिस्ट ऑफ फार्मसी औरंगाबाद वी आर ग्रेटिंग टू वॉर वेलकम टू ऑल ऑफ यू फॉर प्रेझेन्स इन टुडेज पेरेंट्स टीचर मीटिंग ऑन द सब्जेक्ट ऑफ रिओपनिंग कॉलेज सो एमएसबीटी मुंबईच्या आदेशानुसार आपण सोमवारपासून म्हणजे 15 फेब्रुवारी 2021 पासून ऑफलाईन कॉलेज सुरू करणार आहोत त्यामध्ये जास्तीत जास्त 50% विद्यार्थ्यांची उपस्थिती त्यामध्ये असणे आवश्यक आहे त्यासाठी खालील प्रिकॉशन आपण जे COVID-19 प्रिकॉशन्स आहे ते आपल्याला घ्यायचे आहे स्क्रीनवर पण आपल्याला दिसत आहे का COVID-19 साठी काही कॉलेजने ठरवलेले आणि गव्हर्नमेंटने ठरवलेले जे प्रिकॉशन्स आहे ते आपल्या सगळ्यांना बंधनकारक असतील कारण कॉलेज तर सुरू होत आहे पण COVID-19 जो प्रादुर्भाव आहे किंवा जो डिसीजचा प्रादुर्भाव आहे तो संपलेला नाहीये त्यासाठी आपल्याला हे फॉलोइंग जे इन्स्ट्रक्शन आहे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करावे लागतील तर त्यामध्ये सगळ्यात पहिले मी सांगू इच्छितो का फिजिकल डिस्टन्सिंग आपल्याला 6 फूट म्हणजे 2 मीटरचं अंतर स्टुडंट्स मध्ये ठेवावं लागेल स्टुडंट्स किंवा टीचर मध्ये त्यामध्ये तुम्हाला फेस कव्हर करायचं आहे नेहमी फेस कव्हर करायचं आहे म्हणजे तुम्हाला मास्क वेअर करायचं आहे जेव्हा तुम्ही कॅम्पसमध्ये एंटर होत आहे तेव्हापासून आणि त्याच्यासोबत स्टुडंट्सला अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर जो असतो जो नॉर्मल सॅनिटायझर बॉटल असते ते आपल्या सोबत ठेवायची आहे कॉलेजमध्ये पण असणारच आहे पण आपल्या सोबत पण ती बॉटल ठेवायची आहे त्यासोबत जर कॉलेजमध्ये स्टुडंट्सला वेळोवेळी तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत जसे फेस कव्हर करायचं आहे जर कोणाला शिंका येत असतील किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी तुमचा जो माउथ आहे तो हँडक्राफ्टने किंवा टिश्यू पेपरने सोबत ठेवायचा आहे स्नेझिंग किंवा कफिंग येत असेल आणि तो जो यूज केलेला जो टिश्यू पेपर आहे तो प्रॉपरली डिस्पोज करायला पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला जी कॉलेजमध्ये स्पिटिंग विद इन द कॅम्पस इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड ठीक आहे कोणत्या प्रकारचं धूम्रपान किंवा अन्य जे स्पिटिंग त्या गोष्टीच आहे ते होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक इन्स्टॉलेशन आरोग्य सेतू ऍप आहे गव्हर्नमेंटचा तो तुम्हाला फक्त आम्ही ऍडवाइस करतो आहे तो तुम्ही इन्स्टॉल करावा ठीक आहे आणि त्यासोबत तुम्हाला जर कोणत्या एका स्टुडंटला जर वाटत असेल COVID-19 त्याच्यामध्ये सिमटम्स आहे जर जाणवत असतील तर त्या स्टुडंटला कॉलेजला यायची गरज नाही त्या स्टुडंटने विदिन 1 डे 1 दिवसा पहिले किंवा लवकरात लवकर कॉलेजला रिपोर्ट करावे मेसेज करावे टीचर्सला तुमच्या का मला COVID-19 सिमटम्स आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रिस्क्रिप्शन पण कॉलेजचे जे टीचर्स असतात किंवा क्लास टीचर असतात त्यांना वेळोवेळी पाठवावे हे तुमचे हे जे इन्स्ट्रक्शन होते हे तुम्हाला सगळ्यांना 100% फॉलो करायचे आहे आम्हाला पण आणि तुम्हाला पण त्यानंतर मी आदरणीय तिवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करावे थँक्यू सर आवाज येतोय माझा हो सर येतोय थँक्यू सर तर जसं आपले पठाण सरांनी सांगितलं की आपण 15 फेब्रुवारी पासून कॉलेज सुरू करतोय ऑफलाईन पण गव्हर्नमेंटचा नियम असा पण आहे की आपण फक्त 50% उपस्थितीतच हे
वर्ग घेणार आहोत. ठीक आहे, तर हे 50% उपस्थितीसाठी आपल्याला सिलेबस पण कंप्लीट करायचा आहे, प्रात्यक्षिकही म्हणजे प्रॅक्टिकल्स पण कंप्लीट करायचे आहेत. ओके, त्या हिशोबाने आपण एक मीटिंग घेतली होती इंटरनल कॉलेजची. तर त्याच्या मीटिंगचं जे आउटपुट भेटलं त्याच्यानुसार आपण आता दोन आपला जो क्लास आहे तो दोन ह्याच्यात डिवाइड करणार आहे, दोन विभागात डिवाइड करणार आहे. तर ज्याच्यामध्ये पहिला पार्ट ए जो आहे, ओके, तर त्याच्यामध्ये रोल नंबर 101 ते 132 म्हणजे पहिले 32 मुलं जे आहेत कॅन्डिडेट ते रोल नंबर वाईज सोमवारी, ओके, म्हणजे सोमवारी 15 फेब्रुवारीला कॉलेजला येतील. ओके, फिजिकली ते कॉलेजला येतील. बाकीचे जे आहेत 33 ते 65 जे रोल नंबर 133 ते 165 रोल नंबर, ते 133 ते 165 रोल नंबर ऑनलाईनच लेक्चर करतील. त्यांना त्या दिवशी फक्त ऑनलाईनच लेक्चर करायचे आणि बाकी प्रॅक्टिकल त्यांचे त्या दिवशी होणार नाही. मात्र मंगळवारी काय होणार आहे, हेच 133 ते 165 स्टुडंट जे आहेत ते मंगळवारी कॉलेजमध्ये फिजिकली असतील आणि त्यांचे प्रॅक्टिकल्स पण होतील. ठीक आहे, आणि जे पहिले आहेत 101 ते 132 रोल नंबरचे कॅन्डिडेट ते मात्र ऑनलाईनच लेक्चर अटेंड करतील, त्यांचे मंगळवारी प्रॅक्टिकल्स होणार नाही. असं आपलं अल्टरनेट दिवस चालणार आहे रोटेशन मध्ये. ठीक आहे, आता हे कंटिन्युअस नाही चालणार. हा पहिला जो आठवडा येतोय तो पहिला आठवडा जो आहे तो 15 तारखेला चालू होऊन 20 तारखेला संपतो, 20 शनिवार येतात. ओके, तर हे 20 तारखेला जे येतात ते 133 ते 165 बरोबर शनिवारी, तर हे शनिवारची बॅच त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजेच 22 तारखेला फिजिकली कॉलेजला येणार, म्हणजे सोमवारी. त्यांचा पहिला सोमवार ऑफ ऑनलाईन मध्ये झालाय, ते पुढच्या आठवड्यात ऑनलाईन मध्ये येतील. आणि ज्यांचा पहिला आठवडा ऑनलाईन झालाय ते ऑफलाईन मध्ये येतील. ठीक आहे, असं 2 आठवड्यात आपण ते प्रॅक्टिकल्स कव्हर करणार आहोत. त्या हिशोबाने यायचं तुम्हाला एकदम ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला यायला लागाल त्यावेळेस हे स्टार्टिंगला थोडस पहिला आठवडा जड जाईल समजायला की आपला नंबर कधी येतो कोणत्या दिवशी. तर सिम्पल आहे, तुम्हाला फक्त अल्टरनेट डेज यायचंय. जसे जसे तुम्ही येणार तसं आम्ही तुम्हाला सांगू की सोमवारी किती रोल नंबर किती ते किती जण येणार आहे. आपण व्हॉट्सअपवर नेहमी नोटिफिकेशन देतच असतो कोणी कधी यायचंय ते त्यासाठी. ठीक आहे, तर फेब्रुवारी 15 तारखेला आपले रोल नंबर 101 ते 132 हे स्टुडंट फक्त फिजिकली प्रेझेंट असतील आणि बाकीचे जे स्टुडंट आहेत त्यांनी मात्र ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे. असं नाही की त्यांना सुट्टी आहे, त्यांनी पण ऑनलाईन लेक्चर्स करायचे. त्यांना फक्त प्रॅक्टिकलची गरज नाहीये. ठीक आहे, तर त्यांचे प्रॅक्टिकल्स ते पुढच्या आठवड्यात होणार सोमवारी. असं आपण रोटेशन मध्ये घेतोय कारण गव्हर्नमेंटचा नियम असा आहे की 50% उपस्थिती फक्त पाहिजे आपल्याला कॉलेजमध्ये. तर त्यासाठी हे आपण रोटेशन मध्ये घेत आहोत. आता दुसरा जो प्रश्न आहे आपला तुमचा बस आणि हॉस्टेल फॅसिलिटी संदर्भात. ओके, बरेच जण जे आहेत तुमचे बस आणि हॉस्टेलसाठी म्हणतात की कधीपासून यायचंय काय, तर ह्या संदर्भात आपल्या माननीय HOD मॅडम डाके मॅडम आपल्याला सांगतील डिटेल्स काय आहेत ते. श्रुती मॅडम तुमच्याकडे. यस यस, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. तर जसं आता तिवारी सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे आणि पठाण सरांनी आपल्याला गाईडलाईन्स एक्सप्लेन केलाय, आता पुढचा इम्पॉर्ट पार्ट आहे आपला बस आणि हॉस्टेल फॅसिलिटी. तर सगळ्यांना तुम्हाला आपण ऑलरेडी बस रिक्वायरमेंट हवी आहे का तुम्हाला हॉस्टेलची रिक्वायरमेंट हवी आहे, तर रिगार्डिंग मी तुम्हाला फॉर्म फिलअप करायला आपण ऑलरेडी पाठवले होते, तुमचे रिस्पॉन्सेस पण मिळालेले. तर बसचे सगळ्यांचे रूट फिक्स आहेत ऑलरेडी. तर तुम्हाला मंडे पासून जे 31 विद्यार्थी फर्स्ट डे ला येणार आहेत तर त्या 31 अकॉर्डिंग टू युअर पीक पॉइंट, तर त्या पीक पॉइंटला शार्प टाइमला तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचंय तुमच्या पीक पॉइंटवर किती वाजता. आणि ह्याच्या डिटेल्ससाठी एकदा तुम्ही बस ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट करून घ्या. आणि सेकंडली कानवटे सर आहेत, बघा एक तुम्हाला आज मी सर्क्युलर पाठवले त्याच्यामध्ये कानवटे सरांचा फोन नंबर दिलेला आहे. तर बसच्या कोणत्याही तुमच्या क्वेरीज असतील त्याच्यासाठी कानवटे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुमचं टायमिंग असो तुमचा पीक पॉइंट कोणता राहील काय राहील तर रिलेटेड गोष्टींसाठी तुम्ही कानवटे सरांना एकदा कॉन्टॅक्ट करून घ्या. त्याच्यानंतर सेकंड थिंग राहील की बसमध्ये चढण्यापासून ते बसमध्ये सिटिंग अरेंजमेंट मध्ये पण तुम्हाला सोशल डिस्टन्स मेंटेन करावं लागेल.
दिस इज फॉर रिगार्डिंग बस. आता दुसरा पॉइंट आहे तुमचा हॉस्टेल फॅसिलिटी. तर हॉस्टेल हॉस्टेलमध्ये पण तुम्हाला प्रॉपरली ऍडमिशन लवकरात लवकर घेऊन ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फीस वगैरे पण पाठवलेले आम्ही तुम्हाला सर्क्युलर. तर तुम्हाला यावर्षी हाफ फीस लागणार आहे. कम्प्लिटली फीस तुमच्याकडनं घेणार नाहीये, हाफ फीस लागणार आहे. बसची हाफ फीस 5600 राहील आणि हॉस्टेलसाठी पण सिमिलर आहे. मुलांची 5000 आहे आणि गर्ल्ससाठी 6400 एवढी फीस लागेल. तर फीस पण तुम्ही विदिन दिस 2 to 3 days पे करा. आणि आपलं हॉस्टेल तर तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, तर आपल्या कॅम्पसमध्येच हॉस्टेल आहे आणि मेसची अरेंजमेंट पण तिथंच केलेली जाईल. फक्त मेसचे जे चार्जेस आहेत दे आर एक्सक्लुडिंग हॉस्टेल चार्जेस, ते तुम्हाला वेगळे लागतील. तर मग हॉस्टेलसाठी तुम्ही रिपोर्टिंग आदल्या दिवशी पण करू शकतात किंवा ऑन द सेम डे. ठीक आहे, तर कुणाला अजून काही आता क्वेरीज असतील तर तुम्ही विचारा. इज एनीबडी हॅविंग एनी क्वेरी? हा बोल. कॉलेजचं टायमिंग काय? कॉलेजचा आपला टायमिंग जो आता सध्या आहे शेड्यूलमध्ये 8:30 to 3:30. तर तुमचं लेक्चरचा जो टाइम आहे हे रेग्युलर 8:30 to 11:30 तुमचे लेक्चर असतात. 11:30 to 12:15 तुमचा ब्रेक राहील. 12:15 नंतर तुमचं प्रॅक्टिकल स्टार्ट होणार. 12:15 to 3:15 हा तुमचा प्रॅक्टिकलचा टाइम राहील. याच्यानंतर आता सेकंड काय, तुम्हाला एव्हरी डे एक्स्ट्रा लेक्चर आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण एक्स्ट्रा लेक्चर ठेवलेलं आहे. तर तुम्हाला 3:30 म्हणजे 15 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल 3:15 to 3:30. त्याच्यानंतर 3:30 to 4:30 तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर राहणार आहे एव्हरी डे. तर तुमचा जो जाण्याचा टाइम राहील तो मात्र तुम्हाला आफ्टर 4:30. जे लोक सेल्फ येत आहे त्यांना तो सेम टाइम राहील. आणि बसवाल्यांसाठी हा टाइम 5:30 राहील. म्हणजे जरी तुमचा लेक्चर 4:30 संपला तरी तुमचा जाण्याचा जो टाइम आहे तो 5:30 राहणार. ठीक आहे, तर मॉर्निंगला तुम्हाला 8:30 तुमचं कॉलेजला रिपोर्टिंग येते. इव्हिनिंगला तुमचा टायमिंग राहणार 5:30. हॅलो मॅम, हॉस्टेल वाल्यांनी केव्हा यायचं मग हॉस्टेलला? हॉस्टेल वाल्यांनी तुम्ही आता आदल्या दिवशी जरी रिपोर्टिंग केली तरी चालेल हॉस्टेलला, कारण तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन बुक करायचे. हॅलो हॅलो मॅम. हा मॅम, मी गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहणार आहे. तर जे जो पावत ते गव्हर्नमेंट हॉस्टेल उघडणार नाही तो पावत मी शकणार. पण मग तुला फीस पेमेंट वगैरे बघावं लागेल ना. मग तू याच्यासाठी एकदा यांना कॉन्टॅक्ट कर. लिहिणार सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट कर की तुला किती दिवसांसाठी हॉस्टेल हवंय. तर अकॉर्डिंगली मग ते सांगतील तुला. मला कॉलेजच्या हॉस्टेलवर राहायचं नाही, म्हणजे मी ऑनलाईनच लेक्चर करणार आहे. घरून तो पावत जो पावत ते म्हणजे प्रॅक्टिकलचं काय? प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल साठी यावं लागेल ना तुला कॉलेजला. हॅलो मॅम, आम्हाला टाइम टेबल ग्रुपवर सेंड करून दे, करशान का सब्जेक्टचा? मी तुम्हाला सेंड करतो ना, टाइम टेबल सेंड करतो. हा सगळ्यांसाठी कॉमन राहील टाइम टेबल. फक्त तुमचं काय राहणार आहे वॅरी, बॅचेस तुमच्या वॅरी होणार आहे. ए बॅचचा टाइम वेगळा राहील, बी बॅचचा टाइम तुमचा वेगळा राहील. टायमिंग म्हणजे डेज चेंज राहतील तुमचे. हो हो. हा हॅलो मॅम. हा मॅम, सरांनी सांगितलं 101 to 132 पर्यंत पहिल्या वीक मध्ये राहते मुले येतील ना? पहिले वीक नाही, पहिल्या दिवशी सोमवारी मंडेला सगळ्यात फर्स्ट 101 to 132 एवढे मुलं हे पहिल्या दिवशी येतील. आणि नंतरचे पुढचे जे मुलं आहे ते नेक्स्ट डेला येतील, दुसऱ्या दिवशी मंगळवारी. परत वेनसडेला फर्स्ट नंबर 32 नंबर, त्याच्यानंतर परत उरलेले मुलं असं यायचंय तुम्हाला. वन डे गॅप फक्त. हा एक दिवसाचा गॅप. वीकली तुम्हाला 3 दिवस कॉलेज राहील. तुम्हाला मी ते सर्क्युलर पाठवले बघा. त्याच्यामध्ये बस साठी कानवटे सर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि हॉस्टेलमध्ये तुम्हाला आता कधीपासून म्हणजे रिपोर्टिंग अलाउड आहे या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही लिहिणार सरांना कॉन्टॅक्ट करा. बस साठी कानवटे सर, त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. आणि हॉस्टेल साठी लिहिणार सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ऍडमिशन बुक करून घ्या तुमचं बसचं आणि हॉस्टेलचं. हो मॅम. हो मॅडम. बोला मॅडम. मी ना गो फॉर्म नाही भरलेला आहे बसचा, आता परत भरू शकतो मी ना बसचा फॉर्म? का
हाँ ठीक है ना, काही प्रॉब्लेम नाही. हाँ गूगल फॉर्म. हाँ नाही काही प्रॉब्लेम नाही, तू काय कर डायरेक्ट सरांना कॉन्टॅक्ट कर, कानवटे सरांना की असं असं आहे आणि माझा पिकअप पॉइंट कोणता राहील, तू कोणत्या एरियातन बसणार आहेस, मग त्या रिलेटेड ते तुला नंबर देतील ड्रायव्हरचा. हा ते तुला नंबर देतील ड्रायव्हरचा रिलेटेड. ओके सर. हॅलो मॅम, चार्ज करणार आहे का मॅम? तुम्ही म्हंटल 4:30 पर्यंत एक्स्ट्रा लेक्चर राहील, मग 5:30 पर्यंत निघायचा टायमिंग कावर आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजून अदर स्टुडंट पण आहे, प्रत्येकाचा टायमिंग व्हॅरी होतोय त्याच्यासाठी. ओके मॅम, थँक्यू. हॅलो मॅम, मी 101 टाइम. यस बोला. हॅलो मॅम, मी 131 to 132 मध्ये येते, तर मी मंडेला मी कॉलेजमध्ये नाही येऊ शकत मॅम, पॅरेंट्स घरी नाही माझे, मी ऑनलाईन लेक्चर करू शकते का? मग जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तसं रिलेटेड ऍप्लिकेशन तुमच्या टीजी ला पाठवा आणि ऑफलाईन घरून लेक्चर कर त्या दिवशी. ठीक आहे मॅम. पण मग तुला डायरेक्ट वेनसडे ला यावं लागेल, ट्यूजडे ला तू नाही येऊ शकत. नाही पण मी हॉस्टेल जॉईन करेल तर येऊ शकते ना. नाही जरी हॉस्टेल जॉईन केलं पण आपल्याला 50% अटेंडन्स हवी आहे, त्यामुळे डायरेक्ट वेनसडे ला घेते. उपस्थिती पाहिजे आपल्या कॅमेरा मध्ये, आपल्या कॉलेज क्लासरूम मध्ये कॅमेरेज बसवले. ओके, क्लासरूम मध्ये पण एका बेंच शेजारी शेजारी कोणी बसणार. मॅम किती दिवस चालणार आहे दिवसाचा गॅप? ते वेनसडे यायचं आहे का? अजून काही क्वेरी आहे कोणाला? मॅम एकदा रिपीट सांगू शकता का टायमिंग कॉलेजचा? 8:30 to 3:30 आणि एक्स्ट्रा लेक्चरचा टाइम 3:30 to 4:30. ओके ओके मॅम. लेक्चर टाइम टेबल सेंड करा ना ग्रुपवर. एक्स्ट्रा लेक्चर भी अप्लाई होगा नाही जे सेकंड बॅचचे मॅम त्यांनी कधी यायचं मग कॉलेजला? कोणती सेकंड बॅच? तुम्हाला काय सांगितलं, रोल नंबर 1 to 132 ला पहिल्या दिवशी यायचे मंडेला, उरलेले मुलं दुसऱ्या दिवशी येतील. 133 पासून 165. ते कोणाशी कोणते करायला सांगितलं होतं? ते गव्हर्नमेंट हॉस्टेलला थांबणार आहे ना. सर्क्युलर पाठवलंय ना तुम्हाला आज ग्रुपवर बसच्या आणि हॉस्टेलच्या संदर्भात, तिथे दिलेलं आहे. तुमची फीस पण दिली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण लिहिले लिहिणार सर हॉस्टेलसाठी आणि बस साठी आहेत कानवटे सर, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आमची बसची फीस आहे ती नेमकी कशी आहे? बसची फीस 5600. मॅम आता कॉलेज. हॅलो मॅम. इयरली मॅम. मॅम मंगळवारी कॉलेजला यावं लागणार तर आमच्याच गाडी घेऊन यावं लागणार बस वगैरे? ते तुमच्यावर आहे ना, तुम्हाला बस लावायची असेल तर बस नाही या, किंवा तुम्ही तुमचं पण येऊ शकता, मग तुम्हाला बसचे चार्जेस नाही लागणार. सेल्फी यायचं मॅडम, ते तुम्ही बसची फीस म्हणाली ते एकदाच भरायची का एका महिन्याला 1000 भरायची? नाही एकदाच तुम्हाला भरायची, एका महिन्याला 1 नाही भरायची, एकदाच बसची फीस आणि हॉस्टेलची फी पे करावं लागेल, इन्स्टॉलमेंट मध्ये नाही राहणार. आणि तुम्हाला पूर्ण तुमचं इयर संपूस तर ते ऍप्लिकेबल राहील टिल एक्झाम एंड. हॅलो मॅम. हॅलो बोल बोल ना. हॉटेल वाल्यांनी लेक्चर केलं चालेल? हॉस्टेल वाल्यांचं काय ऐकून येते तुझा आवाज? म्हटलं सुट्टीच्या दिवशी. हॅलो मॅम, आम्ही हॉस्टेलला राहणार आहे तर माझा नंबर मंडेला येतोय, तर मग सर्वला कॉल केला होता तर सर बोलले की मी संडेला राहत नाही तिथं, तर मंडेला या, तर माझं सोमवारचं लेक्चर जाईल मॅम. ठीक आहे ना, मग जसं त्यांनी सांगितलं, कारण हॉस्टेलवाल्यांना प्रॉब्लेम आहे, ते सर नाही राहणार ना, मग तुम्हाला आधीच घेऊन ठेवावं लागेल. मीन्स म्हणजे तुम्ही मंडेला ऑनलाईन करेल? हा चालेल, मंडेला ऑनलाईन करा. हा ठीक आहे, थँक्यू मॅम. ओके.
अजून क्वेश्चन्स आहे का स्टुडंट्सला विचारून घ्या. मॅम युनिफॉर्म वगैरे ते बघून नंतर युनिफॉर्म देऊ तुम्हाला नंतर. एक दोन दिवस आधी भरली तरी चालेल. म्हणजे लवकर फीस पे करून टाका या वीक मध्ये. लवकर भरणार तेवढ्या लवकर तुमचं बुकिंग होणार कारण आपल्या सोबत इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक हे पण स्टुडंट आहे. डिग्री बी फार्मसीचे पण आणि डिग्री पण आहे. त्यामुळं जर लेट झालं आणि नंतर हॉस्टेल फुल झाले तर नंतर इच्छा असून पण तुम्हाला ऍडमिशन देणार नाही हॉस्टेलला. मग बाहेर कुठेतरी ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, लिमिटेड सीट्स आहे आपल्या हॉस्टेलमध्ये. हॅलो मॅम. सर बस साठी कन्व्हर्टर सरांकडे कॉल करा. हो बस साठी कन्व्हर्टर सरांना कॉल करा. नंबर दिलेला आहे ग्रुप वर. हो ते त्यासाठी. थँक्यू सर. पेमेंट पण ऑनलाइन पेमेंट कसं करायचंय त्याचं पण इन्स्ट्रक्शन ग्रुप वर दिलेले. ठीक आहे, तर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करून कॉलेजला येऊन पण करू शकता पेमेंट. त्याचाही काही प्रॉब्लेम ऑनलाइन पण करू शकता. थोडं लवकर करा कारण जर एकदा फुल झाल्या त्यांना कसं स्टॉप वगैरे द्यावं लागतं ड्रायव्हरला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पिकअप करायला वगैरे सोपं जाईल. तुमचं जर पेमेंट नसेल तर ते त्या पिकअप पॉइंटला पण थांबत नाही, ड्रायव्हर कडे निघून जातो. हो सर. अजून आहे कोणाला काही क्वेरीज? हॅलो सर. आम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतल्यावर लगेच त्या दिवशीच हॉस्टेलला राहू शकतो ना मॅम? हॉस्टेल सगळे साफ सॅनिटायझिंग केलेलं आहे पूर्ण हॉस्टेल. आम्ही आज राऊंड मारून आलोय. भेटणार नाही तुम्हाला उद्या. ओके सर. सर मग सोमवारी जर आला तर आम्ही तर लेक्चर बुडवलं मग तर ऑनलाईन करावं का? आम्ही ऑनलाईन करू शकता. लेक्चर लेक्चर साठी कंपल्शन नाही. आपण लेक्चर साठी फिजिकल ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ठेवत आहोत. ठीक आहे, पण प्रॅक्टिकल जे आहेत प्रॅक्टिकल्स आपण ऑनलाईन नाही घेतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग जसं आपण पाठवायचं तसं नाहीये. प्रॅक्टिकल्स आपण फिजिकली घेणार आहोत. तिथं फिजिकली असणं गरजेचं आहे. सोमवारी प्रॅक्टिकल होईल का मग सर? हो प्रॅक्टिकल्स होणार. तर मंगळवारी पॅरेंट्स नाही राहणार त्याच्यामुळे. आणि तुमचे जे ग्रुप आहे समजा तुमचा जर दिलेला डे जो आहे तो सोमवारचा आहे त्यांना जर जमलं नाही तर मंगळवारी यायचं असं नाहीये. तुम्ही दिलेल्या त्या प्लॉट मध्येच येणं कंपल्सरी आहे. तुमचा जर मंडे मिस आउट होतोय तर तुम्हाला बुधवारीच यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे डेज दिलेले आहेत मंडे वेनसडे फ्रायडे त्या हिशोबाने तुम्हाला यायचं आहे. ठीक आहे. हॅलो सर. सर हे केव्हापर्यंत चालणार आहे असं? म्हणजे एक दिवस. गव्हर्नमेंटचा नियम आहे सध्या 50% उपस्थिती. आणि गव्हर्नमेंटचा नियम पाहून अगोदर काय करतो की पूर्ण पाहतो की काही धोके आहेत का किंवा काही अडचणी येत आहेत का त्यानुसार मग ते ठरवतात पुढचे. जसं अगोदर तुम्ही पाहिले की अगोदर कार्यक्रम वगैरे जे व्हायचे ते पण त्याला पण 10-20% 10-20% माणसांना परवानगी होती. आता ते वाढत वाढत 100% आणले. तसं आता जस्ट आपले सर्व कॉलेजेस सुरू केले आहेत ग्रॅज्युएशन पासून प्रोफेशनल कोर्सेस पर्यंत. हळूहळू वाढवतील पण सध्या तरी सर हॉस्टेल साठी उद्याच्या उद्या येणं काही पॉसिबल होणार नाहीये तर मग तुम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता. फोनवर कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगू शकता आमची रूम ठेवा म्हणून. लिनर सर आहेत. ऑनलाईन पेमेंट करून त्यांना पेमेंट झाल्यानंतर एक रिसिप्ट तुम्ही वाटलं तर ग्रुपवर पण शेअर करा. म्हणजे एक प्रूफ राहतो तुमचा की आम्ही पेमेंट केलेलं आहे. ऑनलाईन तुम्ही करत असाल तर त्याचा स्क्रीनशॉट वगैरे शेअर करत जा तुमच्या टीजीला. सर आमचा ड्रेस कोड काय आहे? अजून ड्रेस कोड काही नाहीये. कॉलेजला आल्यावर भेटेल तुम्हाला.
हॅलो मॅम. ऍप्रॉन म्हणजे घरूनच ऍप्रॉन घेऊन यायचं का? प्रॅक्टिकल सुरू झालं म्हणणार ऍप्रॉन लागते ना मॅम. तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त ऍप्रॉन वगैरे सर्व जे आहे ते बघू आम्ही सरांशी डिस्कस करतो. ओके सर. तुमच्याकडे तुमचे पर्सनल असतील आणले तरी चालेल, पण तुम्हाला नंतर कॉलेजकडनं युनिफॉर्म ऍप्रॉन किट प्रोव्हाइड केली जाईल, तर हे एक तुम्हाला नंतर सांगू आम्ही रिलेटेड. ओके मॅम. तर आम्ही बसचं कॉन्टॅक्ट करून घेतलं तर बस येऊन जाईल ना सर मंगळवारी? हो, तुम्ही पेमेंट करणार आणि एकदा कनेक्ट सरांना सांगणार, तर त्यांच्याकडून तुमच्या रूटचा जो बस ड्रायव्हर असेल त्याचा फोन नंबर भेटेल, मग तुम्ही ड्रायव्हरशी कॉन्टॅक्ट करून तुमचा पिकअप करून बस किती वाजता हजर राहणं गरजेचं आहे. जर उशीर झाला तुम्हाला तर बस त्या पॉइंट वरून निघून जाणार. ओके सर. कोणाला क्वेश्चन विचारायचे तर लवकर विचारा, 6 मिनिटं बाकी आहे मीटिंग संपायला. आणि फॉलो करायचे सर, बुक्स वगैरे सर्व आणावं लागतील का? कॉलेज ओपन झालं नोट्स रायटिंगला तुम्हाला नोट्स नोटबुक नाही बुक्स नाही घेतले मॅम. आम्ही बुक कम्प्लीट नाही केलंय. नोटबुक कम्प्लीट नाही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, नोटबुक घेऊन या. आम्ही जे कॉलेजमधून बुक्स घेतलेले आहेत ते आणावं लागतील ना पूर्ण मॅन्युअल. ज्या सब्जेक्टचं प्रॅक्टिकल राहील ना त्या सब्जेक्टचे मॅन्युअल घेऊन या. हो मॅम. मॅम तुम्ही आधी मेसेज टाकणार का मला की कोणतं प्रॅक्टिकल? टाइम टेबल देईल, टाइम टेबल नुसार तुम्ही बघायचं की तुमचं कोणतं आहे ते घेऊन या. ओके मॅम. ओके. आणि हे बघा तुमची बॅग आहे ना, सोमवारी हॉस्टेल आले चालेल का मॅम? चालेल. ज्या क्वेश्चनचे आन्सर भेटतील स्टुडंटला त्यांनी डबल क्वेश्चन विचारू नये. सर हॉस्टेल कधी सुरू होणार आहे? मीटिंग 2 मिनिटात एंड होईल, आता काही क्वेरी असेल तर पटकन विचारा. हॉस्टेल कधी सुरू होणार मॅडम? साडेआठ ला मला कॉलेजला प्रेझेंट पाहिजे. 8:30 ला पहिला लेक्चर आहे तुमचा. ओके. हे पा टाइम टेबल तुम्हाला सेंड केलं जाईल ना, ते डबल डबल विचारू नका. लांब म्हणजे एवढं पण लांब नाही. बस आमच्या रूटवर केव्हा येईल ते बसवाल्यांना विचारून घ्यावं लागेल ना कॉन्टॅक्ट करून. हो, तुम्ही कानवटेंना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला पूर्ण ते डिटेल सांगतील काय काय नाही ते. ओके मॅम. मॅम आय गॉट भेटलं का तुम्हाला आय कार्ड? हा मग तुम्ही कस काय आणणार आहे? 1 मिनिट बाकी आहे मीटिंग संपायला. कोविड-19 चे नियम सगळ्यांनी फॉलो करायचे. जर कोणी विदाउट मास्क मध्ये फिरताना दिसलं किंवा ग्रुप्स मध्ये जर बसत असाल तर ते नाहीये कॉलेज.
त्यांचे रोल स्ट्रिक्टली फॉलो करायचे, कारण आणि मध्ये पण जर कोणाला प्रिव्हियस हिस्ट्री असेल कोविड 19 ची तर ते पण करायचे. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे तुम्हाला की एक आपण कन्सेंट फॉर्म दिलेले आहेत ग्रुपवर, त्याच्यात पॅरेंट्सचे तुमचे हमीपत्र आणायचं म्हणजे तुम्ही आमच्या फॉलोला येस. आवाज येतोय का? मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट पण आणणं गरजेचं आहे, MBBS किंवा जे डॉक्टर अवेलेबल आहे तुमच्याकडे. ओके, चांगल्या डॉक्टर कडून तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे येताना. तुम्हाला कोणतेही सिम्पटम्स नाहीये कोविड 19 चे. मंडेला हो, मंडेला मंडेला डॉक्टर कडून आणावं लागेल. कमी पत्र वगैरे काय बोलले पालकांचं संपवत आहे का अपंग आहे का सर्व? हा, याला फिटनेस म्हणते. म्यूट करा तुमचं माईक. सर डॉक्टर्स कडनं आणावं लागणार आहेत का? हो, डॉक्टर कडनं कंपल्सरी आहे तुम्हाला. आणि पॅरेंट्स एक हमी पत्र आहे, कन्सेंट लेटर म्हणतो आपण, कि तुम्ही त्यांची परमिशनने तुम्ही येत आहात कॉलेजला, तर त्याच्यावर पॅरेंट्सची साइन वगैरे घेऊन यायची. ग्रुप वर ऑलरेडी सेंड केलेला आहे तो मेसेज, त्याची प्रिंट काढून आपल्या पॅरेंट्सची साइन घेऊन तुम्ही ते लेटर आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दोन्ही घेऊन यायचंय. पॅरेंट घरी मग सिग्नेचर करायचे. सर कुठे सेंड केले? कोणी असेल भेटून जाईल ना थोड्या वेळात. मोठ्या भावाची झालं. 30 सेकंड बाकी आहे मीटिंग संपायला. पॅरेंट्स म्हणून मोठा भाऊ आई वडील सगळे चालतात. हो सर, ते प्रिंट ग्रुपवर सेंड करा सर आम्हाला. प्रिंट काढून ग्रुपवर भेटून जाईल तुम्हाला लेटर, त्याची प्रिंट काढून साइन करा. सो थँक्यू सर आणि मॅम आपल्या सर्वांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल.